आपल्या सोबत शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर राऊते साहेब आहेत. साहेब मला सांगा, आताच तुम्ही मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर तुम्ही परत बूथवर येऊन बसलात. हे बूथवर येऊन बसणं म्हणजे कार्यकर्ते बसत, पण तुम्ही स्वतः मंत्री असताना इथं बूथवर बसलात. एक लक्षात ठेवा, शिवसैनिक हे आमरण आहे, जीवन जेवणाचं कायमचं आहे आणि ही पदं वगैरे येतात जातात. पदं ही कायम आयुष्याची नसतात. आपल्या आयुष्याची ओळख काय? तर मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक हे म्हटल्यानंतर निष्ठा वगैरे सांगायला लागत नाही आणि त्याच्या डोक्यामध्ये मला काय मिळेल हा प्रश्न येत नाही. त्यामुळे मला काय, मी कोण आहे ह्याच्यापेक्षा मी शिवसैनिक आहे. आणि मग माझे प्रत्येक शिवसैनिकाचं पक्षामधलं, शिवसैनिक नाही कुठल्याही पक्षामध्ये, प्रत्येक कार्यकर्त्याचं हे निवडणूक आणि निवडणुकीचं टेबल, यातून त्याचं तो पुढे जात असतो. त्यातून त्याला जनतेची माहिती होते, इथे जनता येते, हाक मारते, त्यातले पाच जण ओळखीचे झाले की तो कार्यकर्ता त्यांच्या कधी दादा कसे आहेत, काका कसे आहेत, मावशी आला नाही काय गत आहे, तू भेटलेच नाही अजूनही ती सवय अजून आहे. इथून संवाद निर्माण होतो ना, तो पक्ष त्यांच्या घरापर्यंत पोहोचव सामर्थ्य ह्या बूथवर असते. ह्या बूथमधनं आम्ही निर्माण झालो, बूथमधनं मोठे झालो. तर हा कुठलाही नेता हो, कोणी हो, आज मनोहर जोशी सुद्धा निवडणुकीत येतात आणि बूथवर पहिले थांबतात. तर बूथ त्याच्यातून निर्माण झालेला कार्यकर्ता असतो, तो पक्ष चालवतो. ही संकल्पना या लोकशाहीतली फार महत्वाची आहे आणि म्हणून बूथवर बसलं नाही तर आम्हाला निवडणुकीत आम्ही भाग घेतला असं वाटत नाही. म्हणून बूथवर बसलात. मला सांगा, दादरचा जर आपण माहीम विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर टफ फाईट आहे मनसे विरोधात शिवसेनेची, कसं बघताय? जनता ही शिवसेनेबरोबर पूर्वीपासून आहे. इथे शिवसेना भवन आहे, शिवसेनेचे निर्माण झाले इकडून आणि महादेशातले महाराष्ट्रातले आणि देशातले म्हटलं तरी चालेल. पहिली शाखा ही मी आणि अशोक राणी पहिली दादरमध्ये चालू केली. शाखा संकल्पना इथून सुरू झाली आणि मग त्या गंगा निवासला उघड्याच्या आम्ही बसून शाखा चालवायचो. मग आम्हाला कार्यालय मिळालं. त्यामुळे शिवसेना आणि दादर ह्याचं समीकरण कोणालाही बदलता येणार नाही हा एक भाग झाला. आणि आक्रमकता जो आहे ना, तो बडबडणे जास्त बडबडलो म्हणून आक्रमकता निर्माण होत नाही, कार्यातून आणि कामातून निर्माण होत असते. त्यामुळे आता पार्किंगचा विषय दादरकरांचा होता, आम्ही बुमाम न करता माझ्या पातळीवर मी संपर्क साधून परिवहन मंत्री म्हणून, आता त्याला आचारसंहितेमध्ये कायदा बदल करता येत नाही, तो आता नंतर होईल. मनोहर जोशी सरकारांच्या त्रासाची नोंद आम्ही ताबडतोब घेतो. मनोहर जोशी म्हणतात 200 जागा महायुतीला येणार नाही, त्याच्या जवळपास कुठेतरी जागा येतील. तुमचं म्हणणं काय, महायुतीला जागा किती येतील? त्यांचं म्हणणं, मी विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मी नेतृत्वच करतोय. हे सगळ्या मोठ्या लोकांच्या ठिकाणी माझं नेतृत्व मी स्वीकारले, मागून घेतलेलं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर याला तिथे जागा वाढणार आहे, त्याचा अर्थ समजून घ्या. शिवसेनेच्या तिथे आता 8 जागा आहेत, त्या 8 11 किंवा 12 पर्यंत जातील. पश्चिम महाराष्ट्रात जागा वाढत असेल तर इतर ठिकाणी शिवसेना आणि भाजप युतीच्या जागा नक्की वाढ. किती एक अंदाज, तुमचा अंदाज काय? माझा अंदाज हा महायुतीला 210 ते 220 पर्यंत मिळतील शिवसेनेला. आणि शिवसेना ही 85 ते 90 पर्यंत 100% जर आम्हाला सेंच्युरी गाठायची आहे, त्या पद्धतीने मेहनत आम्ही सगळ्या महाराष्ट्रात करतो आहोत. पण कोणत्याही परिस्थितीत 85 ते 90 पर्यंत शिवसेना जाईल आणि भारतीय जनता पक्ष 120 ते 130 मध्ये. मुख्यमंत्री पदाचा सुद्धा एक आग्रह शिवसेनेने केला. मुख्यमंत्री शिवसेनेचा बसावा अशा प्रकारचा शब्द माननीय उद्धवजींनी माननीय शिवसेना प्रमुखांना दिलेला आहे. तो उद्या बसेल का नंतर पण तो प्रश्न नाही, पण हा बसवण्याचा त्यांचा संकल्प, ही जबाबदारी आम्हा प्रत्येक शिवसैनिकांची आहे. म्हणून आज जर आम्हाला कुठे काय वाटलं की आज नाही तर पुढच्या वेळेला बसवण्यासंदर्भातला कार्यकर्ता जागृतीने काम करेल. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणं हे कोण बसेला विषय नाही, तो बसणं हे शिवसेना प्रमुखांचं. जसं कोल्हापूरमध्ये शिवसेना खासदार आले पाहिजेत असं जे माझ्यासारखा कार्यकर्ता मी मागून घेतलं की यावेळेला काय झालं ते आम्हाला साकार करायचं आहे. एका जिद्दीला शिवसैनिक पेटला की ते साकार होतं हे सिद्ध झालंय. त्यामुळे उद्धवजींचा शब्द दिला आहे, तो शब्द पाळण्याची आणि ती मार्ग लावण्याची जबाबदारी आम्हा शिवसैनिकांची. शेवटचा प्रश्न, डेंजर झोन जे आहेत त्या कोणत्या विधानसभा मतदारसंघाचे, जे महायुतीसाठी डेंजर झोन आहेत? महायुतीसाठी डेंजर झोन फक्त एक बारामती असू शकतो की ज्याच्याकरता माननीय पंतप्रधान सुद्धा म्हणतात मला जिंकायचे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. त्यामुळं एक पुन्हा एकदा ते अपील करणारे, सगळ्यांना आव्हान करणारे, मतदान किती आवश्यक आहे सांगा सगळ्यांना. मी ह्यावेळेला सगळ्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या संदर्भामध्ये एका गोष्टी समाधानी आहे की पक्षाच्या जाहिराती या जातातच,
पण निवडणूक आयोगाने ह्या वेळेला विविध माध्यमातून लोकांनी मतदान करावं अशा प्रकारची कल्प सुंदर जाहिराती वेगवेगळ्या दिल्या आहेत आणि लोकांपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे. मतदान हा अत्यंत महत्त्वाचा एवढ्याकरता विषय आहे की काही वेळेला टिकावत आहे. तुम्ही एकदा मतदान देता आणि पाच वर्ष तसं नसते. सामुदायिक मतातून जे निर्माण होते ती जबाबदारी त्या पक्षाला दिली जाते असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक मताची किंमत ही महत्त्वाची आहे आणि त्यातनं जे व्यक्त होते त्या व्यक्ततेचा परिपाक भविष्यात त्या सामाजिक कार्यकर्त्याला करावा लागतो मिळालेल्या पदातून हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे मतदान करा. तुम्ही केलं का सगळ्यांनी मतदान? सगळ्यांनी मतदान केले. तुम्ही पण घरातून उठून लगेच जायचे मतदार केंद्रामध्ये आणि मतदान करायचंय. कॅमेरामन अरविंद वारके सोबत वेदांत नेत, एबीपी माझा, मुंबई.